समग्र हृदय. चला एकम होण्याच्या दृष्टीनं एक सकारात्मक पाऊल टाकूया. तर या कार्यक्रमात तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचं असेल, सरांपर्यंत तुमच्या समस्या पोहोचवायच्या असेल, तर त्यासाठी कॉल करा. आणि त्यासाठी नंबर आहे 02271055160. आपण लगेच चर्चेला सुरुवात करत. सर पुन्हा एकदा स्वागत. आणि मला सांगा, खूपशा लोकांना मनगटाची दुखणी असतात, तर मग तो त्रास होऊ नये किंवा त्या सगळ्याचा कामावर परिणाम होऊ नये यासाठी काय उपचार करायला हवेत? बरोबर, मनगट, कोपर, खांदे, मान हा सगळ्याचा अतिशय संबंध आहे. कसं आहे की मनगट याच्या दुखण्याकडे खूप दुर्लक्ष केलं जातं. मनगटाकडे वेगवेगळ्या प्रकारची दुखणी होऊ शकतात. तिथे आपण त्याला कधी कधी कार्पल टनेल सिंड्रोम म्हणतो, मग त्याचं कधी कधी ऑपरेशन केलं जातं. वेगवेगळ्या गोष्टी जास्त केल्या, रिपिटेटिव्ह केल्या, तर मनगट कार्पल टनेल सिंड्रोम म्हणतो, मग त्याचं कधी कधी ऑपरेशन केलं जातं. वेगवेगळ्या गोष्टी जास्त केल्या, रिपिटेटिव्ह केल्या, तर मनगटावर ताण येतो. कधी पडल्यानंतर मनगटावर ताण आलेला असतो, कारण आपण हात खाली टेकवतो, त्यामुळे होतं. गृहिणी घरामध्ये काम करत असताना मनगटावर वेगवेगळ्या प्रकारची कामं केली जातात. म्हणजे काही गृहिणी घरामध्ये जे कपडे धुतात, चादरी, गोधड्या, अशा प्रकारची जी धुणी असतात, त्यामध्ये पिळण्याच्या क्रिया असतात, त्यामध्ये सुद्धा मनगटाला इजा होऊ शकते. त्यामुळे मनगटाची दुखणी ही बऱ्याच लोकांना होऊ शकतात. कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या लोकांना पण होऊ शकतं. जड उचलून जड गोष्टीशी संबंध असणाऱ्या लोकांना होऊ शकतं. टर्नर, फिटर या प्रकारची मशीनवर काम करणारी लोक असतात, त्यांना ते होऊ शकतं. हॉकी प्लेयर, बॅट्समन यांना ते होऊ शकतं. आपल्याकडे एक प्रसिद्ध बॅट्समन आपल्याकडे होते, विराट कोहली, त्यांना मनगटाचं दुखणं झालेलं होतं. तर त्यामुळे त्यांनी आपल्याकडे एक साधारण 10 वर्षापूर्वी सेकंड आयपीएलच्या वेळेस ट्रीटमेंट घेतली, आणि मग ते मनगटाचं दुखणं त्यांचं गेल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे बॅटिंग करता आली. त्यामुळे मनगटाच्या दुखण्याने कितीतरी गोष्टींवर परिणाम होतो आणि आपली कामं आपल्याला नेहमीची करता येत नाहीत. आता ही जेव्हा दुखणी असतात, मनगट असो किंवा कोपर असो, याकडे आपण पाहतो की फक्त लोकली त्या जागेलाच काहीतरी झालंय म्हणून आपल्याला ती दुखणी आहेत का, तर नाही. कधी कधी आपल्याला पाहावं लागतं की मानेपासून हातामध्ये जाणाऱ्या वेगवेगळ्या नर्व्ज आहेत, ब्रॅकियल प्लेक्सस आहे मानेच्या भागामध्ये, त्याच्यानंतर स्कॅपुलाचे मसल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मसल्स आहेत, ते एकमेकांना सपोर्ट करत असतात. म्हणजे मनगटाचे सपोर्ट, फोरआर्मचे मसल्स, मनगटाचे स्नायू, त्यानंतर खांद्याचे स्नायू, खांद्याच्या इथे बायसेप मसल, हे सगळे एकमेकांना नेहमी सपोर्ट करत असतात. तर त्या मसल्समध्ये सुद्धा जर काही प्रॉब्लेम्स असतील तरी सुद्धा आपल्याला हे होऊ शकतं. कार्पल टनेल सिंड्रोममध्ये सुद्धा आपल्याला मानेच्या भागामध्ये आम्ही पाहतो ज्यावेळी पेशंट्सना, तर मानेमधून स्पाईन पासून त्यांचं बरंचसं पोश्चर बिघडलेलं असतं, आणि हळूहळू त्यांच्या खांद्यातून, हातामध्ये, पंजामध्ये, फोरआर्ममधल्या स्नायूंमध्ये परिणाम होऊन नर्व, मिडियन नर्व त्यांची तिथे ब्लॉक झालेली दिसून येते. आणि त्यासाठी जेव्हा आम्ही मानेकडून जेव्हा हातापर्यंत ट्रीटमेंट करतो, त्यावेळी कार्पल टनेल सिंड्रोमला फायदा होतो, मनगटाच्या वेगवेगळ्या दुखण्यांना, तसंच टेनिस एल्बोला सुद्धा फायदा होतो. टेनिस एल्बोमध्ये सुद्धा, टेनिस एल्बो जे म्हटलं जातं की कोपर, कोपराच्या भागामध्ये सूज येणं, तिथे असलेले टेंडॉन्स, तिथे असलेले स्नायू, इथे वारंवार इन्फ्लामेशन होणं, गाठीसारखं तिथे एक प्रकार तयार होणं, खूप सूज असते, जेवता सुद्धा येत नाही, इतकं प्रचंड दुखणं असतं टेनिस एल्बोमध्ये सुद्धा. आणि मग त्यासाठी सुद्धा बाह्योपचारामध्ये वेगवेगळे उपाय आहेत आणि आपण ते छानपैकी ट्रीटमेंट देऊ शकतो. एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. आपल्यासोबत कल्याणहून राजश्री आहेत. राजश्री बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला. मला प्रश्न विचारायचा आहे. माझी मुलगी 22 वर्षाची आहे. ओके. तिला नुसतं पायामध्ये आणि पाठ दोन्ही दुखतात. ओके. आणि त्यांना मग डॉक्टरना विचारलं होतं, एकटे डॉक्टर म्हणते की फ्लॅट पाय आहे. ओके. तर दुसरे म्हणले की फ्लॅट पाय नाहीये. मग विटॅमिन डी वगैरे सगळं ते टॅबलेट चालू आहे, पण जास्ती फरक अजून नाही पडलाय. तरी सुद्धा फरक पडलाय. पाठीत सुद्धा दुखत असतं. हो, पाठी पण दुखत असतं. ओके ओके. आणि काय करते मुलगी तुमची? ती कॉलेज शिकते. शिकते. स्पोर्ट्स मध्ये वगैरे होती का? नाही नाही, कधीच नव्हती. ठीक आहे, ठीक आहे. आता जसं आता हे पोश्चरल चेंजेस जसा विषय आपण आता काढत होतो, तसं त्यांना काही डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की फ्लॅट फूटमुळे सुद्धा दुखत असेल, व्हिटॅमिन सी डेफिशियन्सीमुळे, हा सगळ्या प्रकार करून मिळली. पण पोश्चरमुळे सुद्धा अशा प्रकारे पायांमध्ये आणि कमरेमध्ये वेदना येऊ शकतात. त्यानंतर कधी कधी, आता तिचं वय लहान आहे त्यामुळे ती आता नेमकं
तिचं ट्रॅव्हलिंग कसं आहे, रिक्षा आहे, बस आहे, कधी पडली आहे का, कधी जर्क बसलेत का, तिचे स्नायू कमकुवत आहेत का, स्नायूंमध्ये काही दोष झालेले आहेत का, फ्लॅट फूट असेल तर त्याचं करेक्शन करावं लागेल, ह्या सगळ्याचं किंवा कमरेच्या भागामध्ये काही चेंजेस झाले आहेत का हे पाहणं फार इम्पॉर्टंट असतं. म्हणजे जर आता तिने काय काय केलेलं आहे तर औषधं घेतली व्हिटॅमिनची, पण त्यांना आपल्याला विचारताना आलं की तिने एक्सरसाइज वगैरे करून पाहिलंय का, योगा किंवा फिजिओथेरपी अशा प्रकारचं काही करून पाहिलंय का, आणि ते करून सुद्धा तिला आराम मिळत नाही आणि 22 वय आहे तर तिला ताबडतोब हे आपल्याला बाह्योपचार तज्ज्ञांना एकदा भेटून की नक्की काय झालंय ते पाहणं फार आवश्यक असतं. कारण कधी कधी अशा प्रकारची दुखणी औषधं घेऊन, व्हिटॅमिन सी औषधं घेऊन, व्हिटॅमिन D3, B12, मॅग्नेशियम यांनी कमी होतं, पण तिचं वेट किती आहे किंवा तिला आणखी काय प्रॉब्लेम्स आहेत का, PCOD आहे का, हे सगळं पाहून मग आपल्याला ट्रीटमेंट देता येऊ शकते. निदान डायग्नोसिस करणं फार इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मला वाटतं कल्याणला ती राहत असेल तर आपलं डोंबिवलीला सेंटर आहे, डोंबिवलीच्या सेंटरला तुम्ही एकदा घेऊन या, म्हणजे मग आपण तिला नीट तपासून आपण डायग्नोसिस करून मग आपण सांगू शकतो की निदान काय करावं लागेल ते. आणखी एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत, आपल्यासोबत कल्याणहून सुनील घागरे आहेत. सुनील, प्रश्न विचारा तुमचा. हा मॅडम, बोला. रूपाली बोलते मी. बोला मॅडम. मला एका उजव्या बाजून, माझं वय 30 आहे आणि मला उजव्या बाजूने सायटिकाचा प्रॉब्लेम, म्हणजे खांद्यापासून ते खाली पायापर्यंत पूर्ण दुखतं, मागच्या खांद्यातून पूर्ण खाली पायापर्यंत. तुझं काय असं कॉलेज आहे, सर्व्हिस आहे? माझं लग्न झालंय सर आणि 2 मुलं आहेत मला. ओके. नॉर्मल डिलिव्हरी आहे? नाही, सीजर आहे माझं. ओके. घरात काम खूप असतं? काम घरातलंच असतं, पण दुसऱ्या डिलिव्हरी नंतर मला 5-6 महिन्यानंतर हा त्रास सुरू झाला. पहिले नुसता हात दुखायचा आणि खांदा आणि हात, खांदे दुखून कंबर आणि मग पाय दुखायला लागले. हो, नंतर मग कंबर आणि मग पूर्णच आता एक बाजू पूर्ण दुखते. हो, पूर्ण शिर ओढली जाते. उत्तर घेऊयात आपण. ठीक आहे. हे जे दुखणं तिने सांगितलं ना, हे अगदी कॉमन दुखणं आणि खूप लोकांना असतं. सुरुवातीला मान दुखते, खांदे दुखतात, हात दुखतो, मग पाठीत येतं दुखणं आणि मग कंबर आणि मग पायाकडे ते दुखणं जातं. असं ते शिफ्ट होत जातं. वेगवेगळे स्नायू त्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले असतात. सुरुवातीला मानेच्या भागातले स्नायू, ट्रॅपेजियस मसल, मग त्याच्या मागचे स्नायू, आणि मग हळूहळू कंबरेच्या भागातले स्नायू आणि मग मांडीकडचे स्नायू, आणि मग आपल्याला वाटतं की हा सायटिक, टिपिकल सायटिका नसून हे काही स्नायूंमधलं पेन पायापर्यंत जात असतं, आणि त्यामुळे स्नायूंमधला जो इम्बॅलन्स आहे किंवा स्पाईनच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत त्याचा जो इम्बॅलन्स आहे तो नीट करावा लागतो. हे नीट केलं की ते बरे होतात. आता कधी कधी फक्त सायटिका आपण ट्रीट केला, फक्त पायाला ट्रीटमेंट दिली तर हे पेशंट बरे नाही होत, तेवढ्यापुरतं बरं वाटतं. पण त्यांच्या दुखणं जेव्हा सुरू झालंय तेव्हा ते मानेपासून सुरू झालं, खांद्यापासून, पाठीपासून. त्यामुळे ट्रीटमेंट करत असताना आम्हाला मान, पाठ, कंबर आणि मग पाय हे जर आपण केलं आणि जर मसल करेक्शन केले, स्पाईन स्ट्रेंथनिंग केलं, हे दुखणं पूर्णपणे निघून जातं. नाहीतर हे दुखणं असं वाटतं की दिसत नाही पण खूप असह्य असतं आणि कामामुळे आणखी ते वाढत जातं. त्यामुळे याला बाह्योपचार तर करणं खूपच आवश्यक आहे आणि याच्यामध्ये खूप करेक्शन्स आहेत, पोस्चर करेक्शन, मसल डेव्हलपमेंट, मसलची स्ट्रेंथनिंग आणि करेक्शन दोन्ही बाजूचं बॅलन्स. हे केलं की ते बरं होऊ शकतं. आणि वय कमी, आज बघा आपल्याला तरुण वयातल्या लोकांचेच फोन येत आहेत, 22 वय 30 वय. म्हणजे आता ही जी दुखणी आपण जी म्हातारपणीची म्हणायचो ती आता तरुणपणी यायला लागली आहेत. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय की हे आपल्याला समोरून ते विचारतात, असं घरात नाही बसत आहेत की बाबा तेल मलमा लावून आम्ही बसतो. म्हणजे ते आता क्युरिओसिटी वाढत चालले की मला या वयात इतकं दुखणं आहे तर निदान माझं दुखणं काय ते जाणून घेऊया आणि ते त्यामध्ये उपाय करून पाहायला पाहिजे. त्यामुळे जितके काही तरुण लोक असतील, तरुण मुली असतील, तरुण लग्न झाल्यानंतर गृहिणी असतील, प्रेग्नंट असतील, प्रेग्नन्सीच्या आधी, प्रेग्नन्सीच्या नंतर, मुलं झाल्यानंतर, मग त्याने ते इग्नोर करू नये की अशा प्रकारची छोटी छोटी दुखणी जरी असतील तरी ते एकदा दाखवून घ्यावीत बाह्योपचार तज्ज्ञांना. आणि मग जिथे हे शरीरातलं पोश्चर नीट तपासलं जातं, स्नायू तपासले जातात, मणके तपासले जातात, तिथे आपल्याला नक्कीच डायग्नोसिस मिळतं आणि मग आपल्याला उपचार करता येतात. बरं, त्यांना सायटिकाचा त्रास आहे असं त्या सांगत होत्या. तरुणांना तर हे सगळे त्रास होतात पण आता सध्याच्या घडीला टेनिस एल्बोचा त्रास वाढलेला आहे. तरुणांमध्ये याचं प्रमाण वाढलेलं दिसतं, तर त्यामागे काय कारण असू शकतं? अनेक, म्हणजे जसं तुम्हाला टेनिस एल्बो का फेमस झाला तर सचिन तेंडुलकरला टेनिस एल्बो झाला होता आणि माझे गुरु डॉक्टर राम भोसले यांनी त्यांना ट्रीट केलेलं होतं त्यावेळी. टेनिस एल्बोचे
पेशंट हल्ली खूप दिसायला लागले. जसं मी मगाशी म्हणालो की कोपऱ्याच्या भागामध्ये जे आपले मनगटाच्या जवळचे स्नायू आणि टेंडॉन्स इथे वारंवार इन्फ्लामेशन येतं. कामाच्या पद्धती मार लागणं किंवा जसं आता मनग कोपराचा भाग जास्त जिथे वापरला जातो अशा प्रकारचे जिथे कामं करणारे लोक असतात त्यांना हा टेनिस एल्बो जास्त येतो. आता जसं आहे बॅट्समन हे आता बॅट्समन होता, सचिन हा बॅट्समन होता, त्यामुळे सतत तो वेगवेगळे स्ट्रोक सतत रिपिटेटिव्ह करायचा त्यामुळे त्याला पर्टिक्युलर जॉईंटवर तिथे सूज यायची. म्हणजे एकच गोष्ट सतत करत राहणं आणि त्यामध्ये एखाद्या जॉईंटचं जास्त इन्व्हॉल्वमेंट असणं त्यामुळे त्या जॉईंटला जास्त सूज येते. मग कुठलाही जॉईंट असो, मग कोपऱ्याचा झाला मग त्याला टेनिस एल्बो म्हणतात, मनगटाच्या ठिकाणी झालं तर त्याला वेगवेगळी नावं आहेत, कमरेच्या भागात झालं, खांद्याच्या भागात झालं त्याला वेगळी नावं आहेत. त्यामुळे कुठला सांधा तुमचा जास्त सतत सतत वापरला जातो तिथे सूज येते आणि मग तिथे ते आपल्याला तो दुखण्यात त्याचं रुपांतर होतं आणि मग ते दुखणं जात नाही. आणि त्यासाठी ही सूज कमी करणं, तिथल्या स्नायूंची शक्ती वाढवणं, स्नायूंचं करेक्शन करणं हे फार केलं जातं. चायनीज मेडिसिनचा वापर खूप आत्तापूर्वी आपल्याकडे ज्या गोष्टी व्हायच्या त्यानंतर चायनात गेलं, कारण अॅक्युपंक्चर, मग शेक देण्याच्या विविध पद्धती, रक्तमोक्षण ह्या सगळ्या उपचार पद्धती आपल्या महाभारतापासून चालत आलेल्या आहेत आणि त्याचाच वापर करून आपण ट्रीटमेंट देत असतो. आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स असतात, फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंट्स आपल्या बाह्योपचारामध्ये असतात आणि मग अॅक्युपंक्चर, कपिंग, मॉक्सिबक्शन, ग्वाशा अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करतो. मायोफिशियल ट्रिगर पॉईंट नावाची एक थेरपी आहे की शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्नायूंमध्ये गाठी तयार होतात, त्या जर मोकळ्या केल्या की आपले बरेचशी दुखणी कमी होतात. कायरोप्रॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथी, जॉईंट मॅनिप्युलेशन हे सगळं केल्यानंतर आपल्या सगळ्या ह्या रुग्णांना खूप चांगला फायदा होतो, ऑपरेशनची गरज पडत नाही. आणखी एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांचा काय प्रश्न आहे जाणून घेऊयात. आपल्यासोबत शांताराम भोसले आहेत नाशिकहून. शांताराम, प्रश्न विचारा तुमचा. माझा आहे ना डाव्या पायाचा गुडघा दुखतो आणि तो असा एखाद्या वेळेस ठणकतो नाही तर मग चालताना जास्त दुखतो. वय किती आहे? वय आता 64 आहे. ओके. काय करता? आता रिटायर झालेलो. काय काम करायचे? सिक्युरिटी प्रेस मध्ये होतो. काय करायचे? प्रेस मध्ये होते. प्रेस मध्ये? ओके. उभं राहून काम होतं का? म्हणजे एखाद्या वेळेस उभं राहून जास्त नव्हतं, उभं राहून कधी बसून. ओके. ठीक आहे. कधी मार लागला होता? नाही, मार वगैरे काही नाही लागला. काही नाही लागलं. ठीक आहे. आता त्यांचं वय 64 आहे म्हणजे हा त्यांचा एक ऑस्टिओआर्थरायटिसचा प्रकार दिसतोय. वेगवेगळ्या प्रकारची कामं म्हणजे बैठक काम करणाऱ्यांना सुद्धा संधिवात होतो, असं नाही की बाबा खूप काम करतायत, चढतायत, उतरतायत, जास्त पाय वापरले गेले म्हणजेच गुडघ्यांचं दुखणं होतं असं नाहीये. गुडघ्यांची वेगवेगळ्या प्रकारची दुखणी आहेत आणि तशा प्रकारची दुखणी आपल्याकडे येतात. आता त्यांचा एक गुडघा दुखतोय, कुणाचे दोन गुडघे दुखतात, कुणाच्या गुडघ्यांना बाक असतो, कुणाचा गुडघा खूप पुढे जातो, कधी कधी वाटी सरकलेल्यासारखी वाटते, आतमध्ये गुडघा लॉक होतो, चढता उतरता येत नाही, मांडी घालता येत नाही, वेदना असतात खूप, अशा सगळ्या प्रकारची लक्षणं असतात. तसंच शांताराम भोसलेंचं तसंच एक गुडघा दुखतोय. त्यासाठी बाह्योपचारामध्ये वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत, त्याने नक्कीच गुडघ्याची दुखणी चांगली होतात आणि त्यासाठी आपण काही आपल्याकडे जे येणारे रुग्ण आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत की आपल्याकडे आल्यानंतर त्यांना कसं असतं आणि मग ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांना कसा फायदा होतो गुडघे दुखीसाठी. अगदी बरोबर. आपण त्या रुग्णांची प्रतिक्रिया सुद्धा बघणार आहोत. खालील क्रमांकावर संपर्क साधा. संपर्क 9870283889. माझं वय 86 आहे आणि मला गुडघे दुखीचा प्रॉब्लेम होता. मला या ठिकाणी माझे जे गुडघ्याचे प्रॉब्लेम होते ते म्हणजे माझे स्नायू हे झाले होते, घट्ट झाले होते, ते सेल करण्यासाठी त्यांनी निर्मळा ट्रीटमेंटचा उपयोग करून माझा गुडघा आणि माझे स्नायू हे अगदी मला स्टिप करून दिले आणि त्यामुळे माझ्या पायाला कुठलाही तऱ्हेचा आता हे राहिलेलं नाही, दुःख राहिलेलं नाहीये आणि मी सर्व जेणे चढू शकतो, मी चांगला चालू शकतो. पूर्वी मी 10 मिनिटंच फक्त चालत होतो परंतु आता जवळजवळ अर्धा तास मी अखंड चढत राहतो, त्यामुळे माझ्या पाय त्या चिकित्सामुळे मला चांगला आराम पडलेला आहे आणि माझी हे सुद्धा सुधारलेली आहे. नुसता गुडघ्याचा प्रॉब्लेम नाही तर त्याबरोबर विचारधारा, झोप येणे, नंतर डोक्यामध्ये विचार न येणे यासारखे माझे जे अनेक गोष्टी असतात आनुषंगिक त्या गोष्टी सगळ्या माझ्या दूर झालेल्या आहेत.
आणि चिकित्सामुळे मला फार फायदा झाला. आता पाय मी चांगला चालू शकतो, मांडी घालू शकतो, जेना चढू शकतो, श्वासामधले जेने सुद्धा मी चढू शकतो, अशा तऱ्हेची इतकी प्रगती माझी झालेली आहे. माझं नाव सौप्रभावती यशवंत साने, मी चिखलीला राहते. माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं, परंतु त्याच्यानंतरही माझा पाय जेना वगैरे चढताना लटलट कापत होता. पण जेव्हा मला इथलं एक आमच्या इथले भुजबळ म्हणून आहेत, त्यांनी मला चिंचवडच्या चिकित्सेचं हे सांगितलं, पत्ता दिला, तेव्हा मग मी इथं जॉईन केलं. परंतु मला तिसऱ्या चौथ्या फेरीतच एवढा फरक जाणवला की मी लगेच जिना व्यवस्थित चढून फार अगदी चौथ्या मजल्यापर्यंत जाऊ शकले. कुठचाच मला आता त्रास जाणवत नाही. इथं आले असता मला म्हणजे एकदम माझी तब्येतच एकदम व्यवस्थित झाली, ठणठणीत झाली. आपण चिकित्सामध्ये बाह्योपचार घेतलेल्या रुग्णांच्या प्रतिक्रिया बघितल्या, त्या संदर्भात सरांशी बोलत सर, काही रुग्णांच्या प्रतिक्रिया तर आपण बघितल्या, पण आता आणखी एक व्हिडिओ आपण बघणार आहोत. तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतलेल्याच व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल? नक्कीच, की जसं आता तुम्ही पाहिलं की 86 वयामध्ये सुद्धा त्यांच्या गुडघ्यांना खूप फायदा मिळाला. आता हे सगळ्यांना आश्चर्यक वाटतं. आता इथे तुम्ही पाहताय की यांचं पण गुडघेदुखी पहा, की पहिल्यांदा जेव्हा आल्या त्या तेव्हा त्यांना बघा चालता येत नाही, दुसऱ्या व्हिडिओमध्ये अगदी भरभर चालायला लागले. आता हे कसं शक्य झालं? तर या बाह्योपचाराने, शरीराच्या बाहेरून जे उपचार तुमच्या स्नायूंवर, जॉईंट्सवर, मणक्यांवर केले जातात, त्याने आपलं आरोग्य इतकं सुधारतं की परत स्नायू चांगले काम करायला लागतात, जॉईंट चांगले काम करायला लागतात, सूज कमी होते, आणि याच्या बरोबर आपले चयापचय संस्था सुद्धा चांगली सुधारते, आणि त्यामुळे आपण जे काही खातो त्याचं सुद्धा चांगलं ऊर्जेमध्ये रुपांतर होतं. जीना चढता येत नव्हतं त्यांना, आता बघा तुम्ही जीना त्यांना छानपैकी चढता येऊ शकतं. म्हणजे हे आपल्याला प्रत्यक्ष दर्शीच लगेच कळतं की ज्या ज्या गोष्टी करता येत नव्हत्या त्या सगळ्या यांना करायला मिळतात. आणि वयाचं कुठलंही बंधन नाही. आपल्याला वाटतं की झालं माझं आता 70 वय झालं, माझं गुडघे नाही टिकवणार, माझे गुडघे आता असेच राहणार. आता 80, 82, 85 वयामध्ये सुद्धा आम्हाला दिसून येतं की गुडघे खूप छानपैकी रिपेअर होऊ शकतात. इथे सुद्धा दिसतंय की मांडी घालता येत नाही त्यांना, एक पाय बिलकुल त्यांना जवळ घेता येत नाही, आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय की मांडी घालता येते. मांडी घालता येत नाही हे सुद्धा बऱ्याच पेशंटचं असतं की आम्हाला मांडी बिलकुल घालता येत नाही, पाय जवळ घेता येत नाही. आम्ही कुठे गेलो की आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो, की आम्हाला मांडी न घालणं हे आपल्या भारतीयांना पटतच नाही म्हणाला, कारण आपण म्हणजे असं वाटतं की खूप मेजर प्रॉब्लेम झालाय आपल्याला. इथे सुद्धा आपण बघतोय की जिना चढताना आणि उतरताना या गृहिणींना त्रास होता, आणि तुम्ही दुसऱ्या व्हिडिओत पाहताय की अतिशय छानपैकी जिना आता चढ उतरू शकतात त्या. तर ह्या शिफ्ट लगेच येतो, म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं या म्हणजे विश्वास बसणार नाही अशा गोष्टी या इथे होत असं. इथे तुम्ही पाहताय की वॉकर घेऊन या आल्या होत्या, पाय बिलकुल त्याचं दुमडत नव्हता, इतकं पेन होतं त्यांच्या, वाटी एकदम लॉक झाल्यासारखी होती. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय की अगदी छानपैकी त्यांना अगदी चालता येतं. आता काठी सुद्धा त्यांनी त्याच्या वॉकअप नंतर त्यांनी काठी घेतली, मग काठी सुद्धा सुटली, आणि त्यांना कधीच विश्वास वाटला नव्हता सुरुवातीला की हे होऊ शकतं म्हणून. कारण सुरुवातीला त्या म्हणायच्या आम्हाला की मला असं वाटत नाही की मला बरं वाटेल, कारण त्या पायाला हात सुद्धा लावू देत नव्हत्या. आणि नंतर तुम्ही पाहिलं की आज त्यांचं चिकित्सा फॅमिलीमध्ये त्यांचा खूप विश्वास. प्रतिक्रिया सुद्धा आहे, मी सर्वात पहिल्यांदा जेव्हा आले इथं तेव्हा मला माझा पाय उजव्या गुडघा सरळ होत नव्हतं, खूप दुखत होता, मला वॉकरवरून चालत यावं लागलं. आणि मी इथं ट्रीटमेंट सुरू केली आणि माझा 3 महिन्यात वॉकर सुटला. मग नंतर मी काठीने हळूहळू येत गेले आणि मी माझी ट्रीटमेंट तशीच चालू ठेवली. आज मी काठीशिवाय देखील बऱ्यापैकी चालते. मला सगळ्या स्टाफला धन्यवाद द्यायचे, ट्रीटमेंट देखील छान आहे, स्टाफ खूप चांगला आहे, धन्यवाद. सर, प्रतिक्रिया ज्या होत्या तुमच्या रुग्णांच्या ते बऱ्यापैकी वृद्ध आहेत, फोन कॉल आपल्याला आले ते अगदी तरुण होते. याचा अर्थ बाह्योपचार कुठल्याही वयात घेता येतो? कुठल्या वयात घेता येतो, अगदी कुठल्या वयात घेता येतो. आणि मी जसं मगाशी म्हटलं की तरुण मुलं आता त्यांच्यात अवेअरनेस आलाय ही फार मोठी गोष्ट आहे. आणि तरुण आज आपल्याला सगळे फिट होणं फार आवश्यक, आयटी क्षेत्र असो किंवा कुठल्या प्रकारचे आज नोकरी करणारे लोक असतो, प्रवास वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, वेगवेगळ्या इंजुरीज असतात, त्यांनी वेळीच यावर उपचार करून घेणं आवश्यक आहे. आणि निदान ते म्हणतात की हल्ली वेळच आम्हाला वेळ नसतो, आम्ही कधी करणार, आमच्या ऑफिसच्या सुट्टीच्या दिवशी करू शकतो आपण,
किंवा महिन्यातून म्हणजे कधी कधी काही लोकांना वेळच काहीच जमत नाही, पण निदान आपण काहीतरी ऍक्शन घेऊ शकतो. त्यामुळे अगदी घरात बसू नका असं मी सगळ्यांना सांगेन. वय कुठलंही असो तुम्ही थोडंसं ऍक्शन घ्या, पुढे या, जाणून घ्या की आपल्याला नेमकं काय झालंय. क्लिनिक्सला आमच्या वे व्हिजिट करा, तिथे सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स हजर असतात सदैव तुम्हाला तपासायला. तपासायला फक्त तरी या तुम्ही क्लिनिक्समध्ये आणि पहा की नेमकं मला काय झालंय. की मी आता नेहमी माझी सवय असते की मी जाऊन एक एक्सरे काढला किंवा मी काही औषधं घेतली, या पलीकडे आपण काय करत नाही, थोडेफार व्यायाम केले, पण नेमकं आपल्याला काय झालं हे चिकित्सामध्ये येऊन तुम्ही तपासून घ्या. आणि जर तुम्हाला पटलं की नाही इथे मला असं वाटतंय की माझं दुखणं इथल्या डॉक्टरांनी बरोबर ओळखलंय की मला होत आहे ते, आणि मग मला असं वाटतं की मी इथे नक्कीच बरी होऊ शकते, तर नक्कीच इथे ऍडमिशन घ्या आणि ट्रीटमेंट घ्या आणि बरे व्हा. आपल्याला ही मॅक्झिमम लोकांमध्ये हा अवेअरनेस आणायचा आहे की आपल्याकडे सुरुवातीलाच जर हे पेशंट आले वेगवेगळे उपाय न करता तर त्याचा खूप चांगला, खूप औषधं खाऊन खूप शरीराची हानी झाल्यानंतर मग तुम्ही येतात, त्यामुळे बरं वाटतं पण थोडा उशीर होतो. त्यामुळे सगळ्यांना माझा आग्रहाची विनंती आहे की तुम्ही चिकित्सालयाला एकदा भेट द्या. मला वाटतं इथे आपल्याकडे नंबर्स डिस्प्ले होतात आणि आमच्या डॉक्टरांना एकदा भेटून तुम्ही कन्सल्ट करून घ्या. निश्चित, एकंदरीत कुठल्याही वयामध्ये ही ट्रीटमेंट घेता येतं, त्यामुळे तशी काही अडचण नाही आणि मला वाटतं प्रत्येकाने यावं आणि ही ट्रीटमेंट घ्यावी. सर तुम्ही आज इथे आलात आणि बाह्योपचाराचा कसा स्वतःसाठी फायदा करून घेता येतो ते सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यानंतर हिटहूज मध्ये इथेच थांबतोय. नमस्कार. मान कंबर गुडघेदुखी आणि संधिवातासाठी अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर चिकित्सा वेलनेसच्या खालील क्रमांकावर संपर्क साधा. संपर्क 9870-2388-89.